नमस्कार मित्रांनो, वैशाली मुळे या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आणि आज आपण करणार आहोत कोल्हापुरी कटवडा. या कटवड्याला मुंबईमध्ये वडा उसळ म्हणतात किंवा रसावडाही म्हणतात, तर आज आपण तो करूयात. एक सिक्रेट साहित्यासोबत आज आपल्याला कटवडा करायचा आहे, तर त्याकरता मी इथे हे 5 बटाटे उकडून कुस्करून घेतलेत, हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण ठेचून घेतले आणि चवीनुसार मीठ. तर मी ते कढई गरम करायला ठेवले, त्यात आपण तेल घालून घेऊयात. आपल्याला इथे 2 पळ्या तेल घालून घ्यायचे. तेलात आपल्याला इथे मोहरी घालून घ्यायची. ओवा हळद ही वाटलेली मिरचीची पेस्ट टाकून घेऊयात. आता आपण बटाटे घालून घेऊयात. आता आपण इथे मीठ घालून घेऊयात. आता आपण चवीनुसार व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला इथे भाजी. आता आपण झाकण ठेवून 5 मिनिट भाजीची वाफ काढून घेऊया. पाच मिनिट झाले तिथे. आता आपण भाजी चेक करूयात. वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात. भाजी आपली इथे तयार आहे. ही भाजी आपण साईडला थंड होण्यासाठी ठेवून देऊयात आणि कट बनवण्याची तयारी करूयात. कट बनवण्यासाठी मी इथे एक मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतला आहे. एक छोटा चमचा इथे खोबरं घेतलं आहे, किसून सुकं खोबरं घेतलं आहे. 10 पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहेत. 2 तुकडे इथे मी अद्रक घेतलं आहे आणि 1 छोटा चमचा इथे खसखस घेतले आणि मीठ घेतले चवीनुसार. तर आता आपल्याला हे तेलामध्ये भाजून घ्यायचे. खसखस भाजून घेऊयात आपण इथे. खसखस भाजून झाली इथे. आता आपण ती काढून घेऊयात. कांदा घालून घेऊयात. आता आपण
तेल घालून घेऊयात आता आपण थोडंसं। खोबरं घालून घेऊयात। कांदा आणि खोबरं इथे भाजून झाले, आता आपण हे मिक्सरमध्ये याचं वाटण करून घेऊयात। गॅस बंद करूया। मसाला वाटून झालाय आपला इथे, आता या मसाला भाजलेल्या कढईतच आपण कट करून घेऊयात। तेल घालून घेऊयात आता आपण इथे। चार पळ्या तेल घातले मी इथे। हिंग घालून घेऊयात आता आपण। मसाला घालून घेऊयात। मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला इथे छान असं परतून घ्यायचं आहे। एक ते दोन मिनिट आपण इथे मसाल्याला झाकून ठेवूयात। दोन मिनिट झालेत इथे, आता आपण झाकण काढूयात। मसाला छान असा परतला इथे, आता आपण यात कोथिंबीर घालून घेऊयात। त्याचबरोबर आपल्याला इथे हे एक चमचा बेसन पीठ घेतले मी, ते आपल्याला यात घालून घ्यायचे। बेसन पीठ आपल्याला इथे मसाल्यात चांगलं भाजून घ्यायचे। कटामध्ये घालण्यासाठी इथे मी हे सुके मसाले घेतलेत। दोन चमचे इथे मी मिरची पावडर घेतले, एक चमचा धना पावडर घेतली आहे, अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे आणि एक चमचा छोटा काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आणि हळद घेतली। ते आता आपण यात घालून घेऊया। मीठ घालून घेऊयात आता आपण चवीनुसार, मिक्स करूयात। आता आपण यात पाणी घालून घेऊयात। मसाला वाटलेलं हे जे मिक्सरचं भांडं आहे, त्यात आता आपण पाणी घालूयात।
पाणी आपलं घालून झालं इथे, आता आपण या कटाला उकळी येतपर्यंत वाट बघूयात। कटाला आपल्या इथे उकळी आलेली आहेत, आता आपण सगळ्यात शेवटला हे जे आपलं सिक्रेट साहित्य आहे ते घालून घेऊयात। दूध घालायचं आहे आपल्याला इथे, दुधाने खूप छान अशी चव येते। पाच मिनिट आता आपण पुन्हा याची थोडीशी उकळी घेऊयात। कट तयार झाला आपला इथे, आता आपण गॅस बंद करूयात आणि वडे तयार करून घेऊयात। वडे तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला इथे। इथे आपल्याला गोल आणि मोठे वडे तयार करून घ्यायचे आहेत। याच प्रकारे आपल्याला इथे हे सगळे वडे तयार करून घ्यायचे आहेत। वडे तयार करून झालेत इथे, आता आपण वड्यांचं बॅटर तयार करून घेऊयात। इथे मी हे 2 कप बेसन पीठ घेतलं आहे, आता यात आपण मीठ घालून घेऊयात, हळद घालायची आणि चिमूटभर आपल्याला इथे खायचा थोडासा सोडा घालायचा आहे। तुम्हाला वाटत असेल तर नाही घातला तरी चालेल, हा ऑप्शनल आहे। थोडासा घालते मी चिमूटभर। आता आपण हे मिक्स करून घेऊयात। पाणी घालूया, थोडं थोडं करून पाणी घालायचं, एकदम नाही घालायचं नाही तर पीठ पातळ होतं। तुम्ही इथे पाहू शकता आपलं बॅटर तयार आहे। कढईमध्ये इथे आपलं तेल तापलेलं आहे, आता आपण एक एक करून वडे तळून घेऊयात। अलगद सोडायचे आहेत आपल्याला वडे, नाही तर तेल हातावरती उडतं। वडे इथे आपण आता पलटी करून घेऊयात।
वडे तळून झालेले आहेत इथे, आता आपण काढून घेऊयात, प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर याच प्रकारे आपल्याला इथे हे बाकीचे वडे तळून घ्यायचे. आपले वडे आणि कट इथे तयार आहे, तर मी तुम्हाला आता याची प्लेटिंग करून दाखवते. झणझणीत असा कोल्हापुरी कटवडा आपला इथे खाण्यासाठी तयार आहे. तर ही माझी आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा. वेळ काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.